संघ दुसऱ्या साइडला पण पाहिलं तर गोशटवाडीने मात्र आज शिकार कशी करायची नेम कसा लावायचा ते मात्र जरूर सांगितलंय. याच मिस्टर भरत ज्याने मात्र संकट मोचकची भूमिका बॅटिंग करत असताना बजावली आहे. तर भरत आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. आयुष्यातली पहिली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय भरत दादा. इथेच या तुम्ही टॉस का बॉस वरती. लाईफ मधली फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे आणि पहिलं ते पहिलं असतो. गॉगल असो प्रेम असो किंवा मॅन ऑफ द मॅच असो पहिलं ते पहिलं असतं. मॅन ऑफ द मॅच जिथे मात्र आपण पाहिलं तर आस्वाद हॉटेल कोपरखाने सेक्टर 4 चा 10% सूट आहे जी फक्त 12 खेळाडूंसाठी आणि त्याचबरोबर घनसोली आस्वाद हॉटेल आणि त्याचबरोबर रॉयल्स मॅन स्पेअर यांच्याकडून हुडीजचं कूपन आहे ते देखील तुम्ही युज करू शकता. वेल प्लेड. पहिला मॅन ऑफ द मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जवळपासच्या मॅच कडे जिथे मात्र आदर्श 11 भिलारेवाडी आणि निनय प्रतिष्ठान कुठरे या दोन संघांमध्ये मॅच खेळली जाते. टॉस विजेता होऊन निनय प्रतिष्ठान कुठरे या संघाने मात्र फिल्डिंग घेतली आणि जवळ या नंतरच्या मॅच कडे गणेशजी बोरगे सर यांचा आवाज मायक्रोफोन वरती असेल आजच्या या वातावरणामध्ये. आणि तोपर्यंत मात्र थँक्यू. येस महीन संघाचे कॅप्टन तुमच्यासाठी देखील कूपन 12 खेळाडूंसाठी. आस्वाद हॉटेल घनसोली यांच्याकडून कूपन तुम्हाला 12 खेळाडू खास जेवण्यासाठी. तर ते घेऊन जायचं ओमकार किंवा रोहन या आपण दोघांनी. खूप खूप धन्यवाद द व्हॉइस ऑफ पाटण क्रिकेट किरण जी मस्कर सर. सुप्रभात सर्व खेळाडूंचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं स्वागत स्वागत स्वागत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवर मोठं आक्रमण करायचा प्रयत्न, पॉवर प्लेचा वापर, वन बाउन्स टू बाउन्स. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दोन धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न आहे का? पंचांचा इशारा मात्र तिसऱ्या धावेसाठी क्लोज कॉल आलाय. 2+ विकेट अगदी पहिल्या चेंडूवरती. सूरजची गोलंदाजी पहा, गुड लेंथला स्पॉट केला चेंडू, चांगला फटका खेळला होता. मात्र आउटफील्ड जसं किरण सरांनी सांगितलं, थोडस मॉइश्चर सकाळचं सत्र जास्त असल्यामुळे, मॉइश्चर जास्त असल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी तो सीमारेषे पार गेला नव्हता. सचिन यांना मात्र माघारी परतावं लागतंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वता. या भूमंडईचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. गणरायाला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाची मी सुरुवात करतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिलं, नाणेफेक या अगोदर या सामन्याची जी झाली तिथे निनाई प्रतिष्ठान कुठरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण अगदी दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं पॉइंट रिजन मध्ये. आता मात्र डावखुरे आताचा फलंदाज अनिल असेल स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज विनोद. ओहो यावेळेस अखुट टप्प्याचा चेंडू होता, थोडस बाउन्स कमी प्राप्त झालाय मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक धाव घोषांकित स्वरूपामध्ये. आजचा दिवस आपण जर पाहायला गेलं तर मकर संक्रांतीचा आजचा दिवस. यावेळेस पहा अगदी ऑन साइड वरून चेंडू लेग स्टिकडे वळताना तिथे मात्र फलंदाज बीट झालेला आहे, डॉट बॉल येतोय. खर तर आजचा दिवस, आज संक्रांतीचा सण आपण साजरा करू शकतो. याच कारण म्हणजे कालच्या दिवसामध्ये मराठ्यांनी
जो काही बलिदान दिलेला आहे, जो काही त्याग केलेला आहे या संपूर्ण हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये, तो दिवस त्याचं इतिहासामध्ये केलेलं वर्णन, लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेला याची गणना नाही. दिनांक होती 14 जानेवारी 1761. आजपासून ठीक 262 वर्षापूर्वी. याच कारणांमुळे खरं तर तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाहीत. याच कारणांमुळे आजही आमच्या माता भगिनी संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करतात. त्याचं कारण म्हणजे हे भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला काल तब्बल 262 वर्ष पूर्ण झालेत. चला त्या रणमर्द मराठ्यांच्या हौतात्म्या समोर नतमस्तक होऊया. सार्थ अभिमान आहे आम्हास आमच्या पूर्वजांचा. पानिपत युद्धात हुतात्मा झालेल्या सर्व शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांच्यामुळेच खरं तर आज मकर संक्रांतीचा गोड दिवस आपण साजरा करू शकतो. त्या मकर संक्रांतीच्या सुद्धा सर्व क्रिकेट रसिकांना हार्दिक शुभेच्छा. शेवटचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतली, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू अगदी इनफील्ड मध्येच, मात्र तीन तीन खेळाडू चेंडूच्या दिशेने आले आणि चेंडू त्यांना चकवा देऊन विरुद्ध दिशेने निघून गेलाय, जिथे दोन धावा मात्र पूर्ण केल्यात फलंदाजीने. पहा अगदी 30 यार्ड अंतरवर्तुळाच्या अगदी जवळ चेंडू, मात्र चेंडूने दिलेल्या चकव्यामुळे 1 converted into 2. पहिल्या षटकाची समाप्ती झालीय आणि धावसंख्या 8 स्कोरबोर्ड वरती. एक विकेट आपण जर का पाहायला गेलं तर सचिनच्या रूपामध्ये हरवलेला आहे आदर्श 11 भिलारेवाडी या संघाने. येस, चला स्पीड अप करायचंय थोडस. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 3 सामने अतिरिक्त खेळवावे लागतात, 2 उपांत्य फेरीतील लढती आणि 1 फायनल मॅच. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सचिन. पहिलं षटक जर आपण पाहिलं, पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र तिथे एकही चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं तर भरत ज्याच्याकडून चांगली फलंदाजी झाली होती, त्याच्याच फलंदाजीमुळे कुठेतरी संघाच्या धावसंख्येला आकार आला आणि गोसटवाडी संघ पुढील फेरीमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, अकूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र हलक्या हाताने खेळलेला बॅटची कडा घेऊन चेंडू पुन्हा एकदा जातोय घोषांकीय क्षेत्रामध्ये. एकच धाव येईल, एका धावेसोबत 1.1 षटकाची समाप्ती, धावसंख्या 9 या आकड्यावरती स्थिरावली. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी आयोजित पैलवान समीरजी डिगे साहेब चषक 2023. यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी ऑफसाईडच्या ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेर, जवळपास 2 फूट बाहेर हा चेंडू होता. मला वाटतंय थोडं कमी पिचच्या बाहेरच टप्पा पडला असता. पंचांचा इशारा, एक वाईड बॉल, एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये. प्रेक्षक विनंती आहे, तुम्ही मैदान आ प्लीज, मैदान के बाहर से चलिएगा. मैच का जो भी लुप्त उठाना है वो बाउंड्री लाइन के बाहर से उठाइएगा. मैदान के अंदर यस आपको इंजरी होने के चांसेस है. हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला, अगदी टेस्ट मॅच बॅटिंग. सर राहुल द्रविड द वॉल यांची आठवण करून देणारे बॅटिंग कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालेले फलंदाज विनोद याच्या मार्फत. आता मात्र डावखुरा फलंदाज अनिल स्ट्राइक वरती आहे. यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये गेला होता. पहा किरण सर, सकाळपासून जर आपण पाहिलं तर जवळपास 5 ते 6 झेल हवेमध्ये उडले असतील, त्यांपैकी 4 झेल तरी सुटल्यात आणि त्यातच हा एक झेल अजून ऍड झालाय. सकाळचं सत्र आहे, वातावरणामध्ये गारवा प्रचंड आहे, थंडी खूप आहे. आपण जर का पाहिलं तर अजूनही आपल्या हातांना तो गारवा कुठेतरी जाणवतोय आणि चेंडू हातावरती जर का आदळला तर नक्कीच अगदी अंगारे हातावरती पडल्यासारखं भासतंय. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, 1.4 षटकांची समाप्ती, धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सकाळच्या सत्रामध्ये.
आउटफील्ड सुद्धा स्लो आहे आणि कुठेतरी आपण पाहू शकतो की थोडंस मंदगतीने धावसंख्या पुढे जाताना भिलारेवाडी संघ यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक मात्र अतिशय चतुर, पहा अगदी डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. सलग दोन चेंडू निर्धाव आलेत. फलंदाज विनोद याच्या मार्फत नक्कीच मोठा फटका सजवण्याचा तणाव गोलंदाजावर फलंदाजावरती आहे. मात्र एक शॉट मिड ऑफ द बॅट झाला तर सर्व डॉट बॉल इथे भरून निघतील आणि ती क्षमता आहे विनोद या फलंदाजाकडे. यावेळेस मोठा फटका उल्लेख केला होता, मिस टायमिंग झालाय, मात्र झेलची संधी आहे आणि हो यावेळेस मात्र हाताला चटका बसलेला नाहीये, अगदी अलगदपणे उंजळीमध्ये झेल झेललेला आहे विशाल याने. थँक यू सो मच वांग व्हॅली क्रिकेट क्लब महीन संघ. आपण दाखवलेल्या खेळाला आणि आपण दाखवलेल्या खेळाडू वृत्तीला नवीन फलंदाज विनोदची धागा घेण्यासाठी आता मात्र केतन. तर नवीन गोलंदाज जीवन. धावसंख्या जर आपण पाहिली दोन षटकांची समाप्ती झाली आहे आणि अजूनही 12 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. 6 धावांची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. ही सरासरी मात्र वाढवावी लागेल कारण या मैदानावरती 30+ स्कोर एक आयडियल स्कोर समजला जातो, एक आदर्श धावसंख्या समजली जाते आणि तो जर तुम्हाला स्कोर हवा असेल तर किमान 3 तरी फटके हे सीमारेषेपार जायलाच हवेत. गोलंदाज जीवन एक पाहू शकतो चांगला लांब लचक रनअप आहे 19 नंबरची जर्सी. तर डावखुरे फलंदाज अनिल आपण पाहू शकतो स्ट्राईकला, तर नवीन फलंदाज केतन असतील नॉन स्ट्राइकिंग एंडला. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस पुढे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र नकल बॉल चेंडू मधील गती काढून घेतली आणि गतीवरती अनिलला बीट केलंय. अनिलला मात्र धरावा लागतोय पवेलियनचा रस्ता जड पावलांनी जड अंतकरणाने. अनिल मात्र माघारी परततोय. धावसंख्या 2.1 षटकाची समाप्ती स्थिरावले 12 या आकड्यावरती, गडी मात्र गमावले तब्बल 3. चला टीम मीटिंग घ्यायची आहे, फिल्डिंग सजवायची आहे. विनंती करतो कुट्रे संघ रवींद्र नवीन फलंदाज मैदानावरती. रवींद्रवरती जबाबदारी असेल खर तर कुठेतरी खांद्यावरचं ओझ अनिलच्या त्या फटक्यामुळे डोक्यावरती आलंय आणि त्याचा भार थोडासा वाढलाय कारण धावसंख्या अजूनही 12 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या हवी असतील तर 5 मधले किमान 2 तरी फटके हे सीमारेषेबाहेर जायला हवेत. मात्र जीवनची इथे नक्की स्तुती करायला हवी. आता मात्र नवीन फलंदाज जे उजव्या शैलीचे त्यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांची उजवी बाजू. ओहो यावेळेस मात्र वाईट साईडला गुड लेंथचा चेंडू, पहा अगदी हलक्या हाताने चेंडू टाकला जातोय, कोणतीही गती दिली जात नाहीये, अगदी मध्यम गती गोलंदाज आहे. वेगावरती सुवार न होता केवळ नियंत्रण नियंत्रण आणि नियंत्रण या एकाच गोष्टीवरती गोलंदाजाचा फोकस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू एकही धाव खर्च नाहीये. जीवन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू, त्याला टोलावून दिलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेपार, हा येतोय दणदणीत चौकार. अगदी या फटक्यांची आवश्यकता आहे. आरवी डेव्हलपरचा हा चौकार आणि चौकार जर आपण पाहिलं तर खूप प्रतीक्षा केल्यानंतर अगदी सामन्याच्या 15 चेंडूवरती आलाय. देर आहे दुरुस्त आहे, 3 चेंडू अजून बाकी आहेत. मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये रंगत येईल. पुन्हा एकदा हलक्या हाताचा चेंडू आणि हा पा यस, यासाठीच ओळखला जातो हा गोलंदाज जीवन ज्याच्याकडे शेवटचं हाणामारीचं महत्वाचं षटक सोपवलं जातं. अगदी शेवटच्या क्षणी रिलीज पॉइंटला चेंडूतली गती काढून घेतली जाते आणि कुठेतरी फलंदाजाच्या फटक्यामधली हवा सुद्धा काढून घेतली जाते. 4 चेंडू 4 धावा खर्च 1 विकेट, चांगलं गोलंदाजीचं समीकरण. रवींद्र यावेळेस पहाल की आता चेंडू खेळून काढलेला आहे, ते मात्र मिडॉनच्या खेळाडूने चेंडू फील्ड केलाय. 1 धाव येते, आता शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली अखेर प्रतीक्षा केल्यानंतर केतन यांना. खर तर धावसंख्या जर पाहायला गेली तर 2.5 षटकांची समाप्ती आणि 17 या आकड्यावरती.
यावेस मोठा फटका साजवला मिडल ऑफ द बॅट फटका कनेक्ट झालाय जोर कमी आहे मात्र पाहूया किती धावा दिशा जोर कमी असल्यामुळे थोडीशी चुकली आहे चेंडूची आणि दोन धावा घोषांकित क्षेत्रामुळे हरकत नाही या दोन धावा मात्र नक्कीच भिलारेवाडी संघाला कुठेतरी नवसंजीवनी देऊन जातील कारण जे तुमचं रनरेट आहे ते सहाच्या वरती नेऊन ठेवलेलं या दोन धावांनी धावसंख्या झालेली आहे 19 म्हणजे कुठरे संघाला गरज असेल जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 20 धावांची हा संघ हा सामना जो कोणी संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि त्यांचा सामना असेल गोशटवाडी या संघासमोर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी पैलवान समीरजी डिगे साहेब चषक 2023 या आयोजनामध्ये जर आपण सौजन्य पाहिले स्पॉन्सर पाहिले तर प्रथम पारितोषिक ज्यांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालंय व सर्व हे भव्य दिव्य चषक दे या संपूर्ण मालिकेचं या संपूर्ण आयोजनाचे केंद्रबिंदू केंद्रस्थान बनून राहिलेले आहेत ते सर्व चषक प्रथम पारितोषिक 30,000 रुपये माननीय श्री पैलवान समीरजी डिगे साहेब आरवी डेव्हलपरचे सर्वे सर्वा चला विनंती असेल दोन्ही संघ स्पीड अप करायचंय दोन्ही संघांनी पवेलियनचा ताबा घ्यायचाय संघ इन आउट पवेलियन मधूनच करतील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी यांच्या मार्फत तर तृतीय पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपये मान्य श्री विलासजी माटेकर जे सिव्हिल इंजिनियर आहेत स्थापत्य अभियंता आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत तर चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये मान्य कुमार स्वप्नीलजी दयानंद तेली संघर्ष युवा प्रतिष्ठान विटावा ठाणे येथे कार्यरत मालिकावीर सौजन्य मान्य श्री अक्षय भाऊ डबडे यांच्याकडून आपण पाहू शकतो हा 32 इंचाचा टेलिव्हिजन सेट तर यूट्यूब सौजन्य ब्रदर्स ग्रुप सुपुगडेवाडी ओमसाई एमटीसी लाईव्ह यूट्यूब सौजन्य या यूट्यूब मुळे खर तर पाटण तालुक्याच्या सर्व आयोजनांना एक वेगळी चकाकी येत असते सीईओ अक्षय दादा आमच्या सोबत टेक्निकल स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अजय दादा यस थँक्यू सो मच काल आपण पाहिलं तर आमच्यासोबत ओंकार दादा होते थोडा चेहरा सारखाच कुठेतरी आम्हाला पाहायला मिळतो दोघांचा सुद्धा यस ओंकार दादांचे मामा अजय दादा आज आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तर सामनावीर सौजन्य आपण जर का पाहिलं तर मान्य श्री सिद्धूजी काकडे रॉयल मेन्स वेअर यांच्याकडून हुडी आहे त्या हुडीचं कुपन प्रत्येक सामनावीराला इथे प्राप्त होते आणि तो सामनावीर हुडी घेऊ शकतो चला लवकर बॅट्समन चला थोडीशी स्पीड अप घ्यायचा कारण की मॅच आरामामध्ये खेळून चालणार नाहीये फायनल आपल्याला या ट्रॉफीसाठी 4 ओव्हरची खेळवायची आहे यस दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकतो मैदानावरती ट्रॅव्हल करताना चला फिल्डिंग सुद्धा सजवून घ्यायची आहे लवकर पुढील 2 मिनिटांमध्ये आपल्याला सामना सुरू झाला पाहिजे तर सामनावीर सौजन्य आणखी एक जर का पाहायला गेलं तर मान्य श्री कुणालजी शेद्रुक दादा युवा उद्योजक आहेत त्यांच्याकडून सुद्धा कूपन आहे हॉटेल आस्वाद फॅमिली रेस्टॉरंट येते एक व्हेज किंवा नॉनव्हेज थाळी मोफत असेल सामनावीरासाठी आणि संपूर्ण संघासाठी सुद्धा 15% सूट असेल मैदान सौजन्य मान्य श्री जयवंतजी सुपुगडे जे मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि झेल सौजन्य असेल मान्य श्री आनंदराव सुपुगडे मान्य श्री पंकजजी शेळके आणि मान्य श्री विशालजी देसाई यांच्या मार्फत तर चेंडू सौजन्य मान्य श्री वैभवजी निकम आणि समालोचक सौजन्य मान्य श्री सुरेशजी सुपुगडे आणि मान्य श्री प्रवीणजी सुपुगडे यांच्या मार्फत पंच सौजन्य मान्य श्री समीरजी कालेकर दादा आणि पाणी सौजन्य भारत ट्रॅव्हल्स यांच्याकडून तर नाश्ता सौजन्य मान्य श्री अजयजी बुक्कम साहेब यांच्याकडून आणि स्टंप व स्कोरबुक सौजन्य मान्य श्री आकाशदादा माटेकर आणि आरवी डेव्हलपर्स यांच्याकडून संपूर्ण जय बजरंगबली क्रिकेट जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी संघासाठी मात्र टीमचे टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केलेले गेले आहेत या आहेत सर्व स्पॉन्सर वळ्या सामन्याकडे पहिला चेंडू येतोय दुसऱ्या पर्वातला पहिला चेंडू फुल टॉस होता मात्र त्याला टोलावून दिलेला आहे मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे पार हा येतोय दंडणी चौकार पहा धावसंख्या खूप कमी आहे भिलारेवाडी अशा धावसंख्येला पहिला चेंडू फुल टॉस फलंदाजासाठी मेजवानी त्यात पॉवर प्ले म्हणजे आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना म्हणू शकतो क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी
चेंडू सीमारेषे पार गेलाय, पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, धावसंख्या 4 या आकड्यावरती। डीजे अद्वैत मिस्टर शिवाद बॉस यांच्याकडून आपण पाहिलं तर एक साउंड सिस्टम, एक डीजे सिस्टम कशी असावी, एक आदर्श डीजे सिस्टम म्हणजे डीजे अद्वैत। नक्कीच यात कोणती हरकत नाही। यावेळेस मात्र गुड लेंथला स्पॉट केलेला चेंडू पहा, हलक्या हाताने अलॉंग द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव येतो, यष्ट्यांच्या अगदी डोक्यावरून चेंडू जातोय। हा दुसरा चेंडू चांगला कमबॅक गोलंदाज रवींद्र याच्याकडून। आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्या सोबत इथे पुन्हा एकदा पहा, पुलटो चेंडू होता मात्र मिस झालाय फलंदाजाकडून, आणि हा अजून एक निर्धाव चेंडू, एक चौकार गेल्यानंतर मात्र गोलंदाजाकडून आपल्याला चांगलं कमबॅक पाहायला मिळालेलं आहे। दोन चेंडूवरती दोन डॉट बॉल, पंच आजच्या दिवसामध्ये, खरं तर काल सुद्धा ज्यांचं पंच म्हणून भूमिका आपल्याला लाभली ते बदलापूर वरून विशालजी पाटील सर आहेत, तर दुसऱ्या बाजूला सचिनजी वागदरे सर। यावेळेस मोठा फटका आहे, संधी आहे का? येस, झेल अगदी आरामामध्ये टिपलाय पहा, थंडीच्या वातावरणामध्ये झेल घेणं म्हणजे नक्कीच आगीमध्ये हात घालण्या इतकं कठीण काम। हे कठीण काम मात्र साध्य केलंय क्षेत्ररक्षक अनिल यांनी। चांगलं कमबॅक चौकारानंतर दोन डॉट बॉल आणि हा एक महत्वाचा विकेट पाहायला मिळतोय। विशाल बॅक टू दी पवेलियन, चार चेंडूंची समाप्ती, चार धावा आणि एक गडी बाद। चला स्पीडअप घ्या थोडा। नवीन फलंदाज सूरज मैदानावरती आपण पाहू शकतो। यावेळेस हा कुटप्प्याचा चेंडू त्याला खेळून दिलेलाय, पाच चांगली ड्राईव्ह आपला इथे, अगदी बॅकफुट वरती जाऊन चेंडूला पंच केलंय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चार धावांसाठी। येस, कुठरे प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज मिस्टर के पी एल हा खेळाडू सूरज, ज्याच्या बॅट मधून मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी सूर्याचं तेज झळकावत तद्वत हा चौकार झळकलाय, आणि संघाची धावसंख्या आता 5 चेंडू आणि 8 धावा, शेवटचा पॉवर प्ले मधील चेंडू पाहूया। पुढे फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू होम मध्ये आहे, संधी आहे, सूरजला माघारी पाठवता येईल का? तर येस, हो, मोठा झटका आलाय अगदी शेवटच्या क्षणी, मला वाटतंय बोटांच्या आसरणे चेंडू हातामध्ये अडकून राहिला आणि चांगला झेल इथे क्षेत्ररक्षक विजय याच्या मार्फत। रवींद्र याने चौकार मारलेल्या प्रत्येक फलंदाजाला मात्र माघारी धाडलेलंय, टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलेलंय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 8 धावा आणि 2 गडी बाद झालेले, आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 20 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये, म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। पहा गोलंदाजांना थोडीशी आता मदत होईल, कारण क्षेत्ररक्षण थोडस विखुरलेलं आहे, विस्तारलेलं आहे, पॉवर प्ले संपलेला आहे। तुम्ही 5 खेळाडू हे सीमारेषेवरती तैनात ठेवू शकता आयसीसी नियम क्रमांक 25 च्या अंतर्गत। 12 चेंडू 12 धावा, आरबी डेव्हलपरचे सर्वे सर्वा पहलवान समीरजी डिगे साहेब चषक 2023। जर फलंदाज आशिषने षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी नितीन जाधव यांच्याकडून 500 रुपये, 500 रुपये। इथे मात्र थोडस आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण सकाळपासून एक चिंतेची बाब राहिली प्रत्येक संघासाठी। येस, बर्थडे बॉय आशिष आपण ऑन स्ट्राईक पाहू शकतो। आशिष वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि मला वाटतंय तुझ्याकडून संघाला एक छान पार्टी होऊ शकते जर तुम्ही आज सामना संघाला जिंकून देताय तर, आणि संघाला बक्षीस पात्र फेरीपर्यंत पोहोचवताय तर। प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या बाहेरून जायचंय,
यस मोठा फटका प्रयत्न मिस टाइमिंग स्ट्रोक पुनः एकदा आपण पाहू शकतो मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात रवींद्र यांच्याकडून फील्ड केला गेलाय स्ट्राइक एंडला थोडासा धोका होता मात्र थ्रो चुकीच्या एंडला आपण पाहू शकतो नॉन स्ट्राइकिंग एंडला एकच धाव आलेली आहे एका धावेसोबत धावसंख्या पुढे सरकते 11 या आकड्यावरती आता मात्र बड्डे बॉय नॉन स्ट्राइकिंग एंडला भिलारेवाडी संघ कमबॅक करण्याचा एक प्रयत्न होतोय जर दोन तीन डॉट बॉल आले तर मॅच पाहायला मजा येईल यावेस पहा यावेस पुन्हा एकदा अपरकट आपण पाहू शकतो चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे असतील पंचांचा इशारा असेल एक धाव दोन धावा ओके थँक यू दोन धावा घोषांकित स्वरूपामध्ये 13 धावा झाल्यात आपण जर का समीकरण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजून 7 धावांची आवश्यकता यावेळेस हलक्या हाताने अलॉंग दी कार्पेट खेळलेला चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगला थोडीशी गल्लत कोणतंही नुकसान नाहीये मात्र एक धाव जी होणार होती ती प्राप्त झालेली आहे आता पुन्हा एकदा मला वाटतंय बड्डे बॉय स्ट्राईक वरती आशिष प्रत्येक षटकाराला नितीन जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस असेल ओहो अलॉंग द कार्पेट मिड विकेट इथे रन आउटची संधी आहे पंचांचा इशारा काय असेल नाही पंचांचा इशारा गोलंदाजाची बॉडी लँग्वेज गोलंदाजाचं चेहऱ्यावरचे हावभाव चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून गेले की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये ओ तिसऱ्या पंचांचा इशारा आहे थोडी निर्णयासाठी वाट पाहावी लागेल तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय तुम्ही वेळ दवडायचा नाहीये भिलारेवाडी स्पीडअप ठेवायचा आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण जर पाहिलं तर फलंदाज यस पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचले होते ओमसाई एमटीसी लाईव्ह यांची मात्र वारंवार प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला मदत होताना यावेळेस मोठा फटका आलाय चेंडू सीमारेषेपार जातोय का तर हो येस हा येतोय दणदणीत खणखणीत आरवी डेव्हलपर्स षटकार सामना संपवणारा षटकार ललकारी ठोकणारा षटकार इथे मात्र चला कुट्रे संघ सामना विन झालेला आहे कुट्रे संघ कर्णधार यायचंय तर मी विनंती करतो या अगोदर सामना जिंकलेला गोशटवाडी संघ कर्णधार दोघांनी यायचंय टॉस का बॉल क्षेत्रामध्ये जिथे आपल्या सोबत असतील द व्हॉइस ऑफ पाटण क्रिकेट किरणजी मस्कर सर सन्मान्य आदरणीय शिवाजी सुपुगडे साहेब मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेऊ इच्छितोय सर एका साइडला श्री वागजाई देवी